महिलेला शिवीगाळ का करता असं बोलणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, मला का थांबवतो म्हणत भर दुपारी रस्त्यावर दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील देवडी गावात घडली असून अगदी पोलीस क्वार्टर समोर ही निर्गुण हत्या करण्यात आली. यावरून आरोपीमध्ये पोलिसांची भीती राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी भर दुपारी वर्ध्याच्या देवळीच्या पोलीस क्वार्टर रोडवर एका इसमाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण गाव हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी करण मोहिते हा आला व महिलेला शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ का करता विनोद भरणे यांनी हटकले असता आरोपी करण मोहिते यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडाने विनोद भरणे याची हत्या केली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून संपूर्ण गावकऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली, मात्र एकही व्यक्ती थांबवण्यासाठी पुढे आला नाही. घटना भर दुपारी पोलीस क्वार्टर समोर घडली, मात्र पोलीस हत्या झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचले. पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचले असते तर कदाचित मृतकाचा जीव वाचला असता. दुपारी सुमारे 4:15 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील सोनेगाव रोडवर आरोपी नामे करण कैलाश मोहिते आणि इसम नामे विनोद डोमाजी भरणे, राहणार वय वर्ष 58, राहणार सोनेगाव बाजी, या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला. प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की आरोपी जो आहे तो मृतकाला पैसे मागत होता, परंतु मृतकाने ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्याला खाली पाडून तिथलाच एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला आणि मृतक आणि त्याच्यासोबत असलेली एक महिला ही जखमी झालेली आहे. पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीने जवळपास 5 ते 7 वेळा दगड मृतकाच्या डोक्यात घातला होता. पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली होती. पोलीस स्टेशन जे पोलीस क्वार्टरमध्ये कर्मचारी होता तो पण त्या ठिकाणी लगेच पोहोचला होता आणि आपण जमावाचा रोष होता आरोपीवर, तर आरोपी जमावाच्या हातात पडण्याआधीच आपण त्याला ताब्यात घेऊन तत्काळ पोलीस स्टेशनला रवाना केलेला आहे. आरोपी थोडासा असंबद्ध बडबड करतोय, आरोपीला विचारलं असता आरोपी असंबद्ध बडबड करतो आहे.